नमस्कार, मी संतोष शिंदे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. गुलगावच्या ऑफिशियल चॅनलसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मागं तुम्ही पाहिलंच आहे सोनचिरे फेस्टिवल नावानं एक फेस्टिवल घेतलेला आहे. हा फेस्टिवल नगरपालिकेतर्फे घेतलेला आहे, सातारा नगरपालिकेतर्फे. हा फेस्टिवल बचत गटातील महिलांनी जे दिवाळीसाठी जे गृहोपयोगी जे साहित्य तयार केलेलं आहे त्या साहित्याचा एक छोटासा त्यांना एक बाजारपेठ मिळावी या उद्देशाने नगरपालिकेतर्फे घेतला जाणारा हा प्रोग्राम आहे. या फेस्टिवलमध्ये मी येण्याचं कारण काय आहे आणि कुलगोळाच्या याच्यावरती व्हिडिओ का टाकतो आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपला स्टॉलसुद्धा या फेस्टिवलमध्ये आपण लावलेला आहे. चला बघूया या फेस्टिवलमध्ये आणखीन काय काय आहे, या माझ्याबरोबर. तुम्ही बघाल की इथं वेगवेगळ्या प्रकारे बनवलेल्या गोष्टी आहेत, बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या गोष्टी याच्यामध्ये आणलेल्या आहेत. वेगवेगळे आकाशकंदील आहेत इथे, पर्स आहेत, त्याचबरोबर इथे कॉस्मेटिक्सचे सगळे मटेरियल आहेत. आताच आपण पुढे जात आहोत, पुढे जाता जाता बघायला मिळते तुम्हाला इथं वेगवेगळ्या टोपल्या आहेत ठेवलेल्या. ग्राहकसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खरेदी करत आहेत. मित्रांनो, आपण कृष्णा स्वयंसेवक महिला बचत गटाच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इथं त्यांनी अलिबागवरून मागवलेले कोळंबी सोडा आहे, त्याचबरोबर वेगवेगळे मसाले आहेत त्यांनी बनवलेले आहेत, त्यांच्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. त्याचबरोबर लोणचीसुद्धा आहेत, तसेच काय आहे ते मंचुरियन, अच्छा मंचुरियन पीठ आहे, आयुर्वेदिक मेहंदी पावडर अशा पद्धतीचे वेगवेगळे आहेत. तर हा एक स्टॉल आहे. त्याचबरोबर शेजारी बघाल तर या ताईंनी दिवाळीचा फराळाचा स्टॉल लावलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं जे आहेत त्या सगळ्या महिला आहेत आणि महिलांनी थोडंसं चार भिंतीच्या बाहेर येऊन काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने नगरपालिकेने घेतलेला हा एक उपक्रम आहे. हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे असं म्हणतो. मित्रांनो, हे जर तुम्ही बघत असाल तर या ताई स्वतः भिंत आहेत, ताई विणत आहेत ते दाखवतो. या ताई स्वतः विणत आहेत आणि स्वतःच्या हाताने एवढे छान छान बाहुल्या वगैरे त्यांनी बनवलेल्या आहेत. त्याचबरोबर या पर्स बनवलेल्या आहेत. इथे सुद्धा हा हँडमेड पर्सचा हे आहे स्टॉल आहे. अगरबत्तीचा स्टॉल आहे, धूप आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो, याच फेस्टिवलमध्ये तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या शेवया आहेत. पायनॅपल शेवया आहे, पिस्ता शेवया आहे, त्याचबरोबर स्ट्रॉबेरी शेवया आहे, गव्हाच्या आहेत, गव्हाचे शेवया आहे. गाटाई प्रोडक्टच्या माध्यमातून अंबानी म्हणजे कास साईडला आहे, कास साईडच्या या ताई आहेत त्यांनी बनवलेल्या आहेत. बचत गटातूनच बनवतात ह्या गोष्टी. ओके ओके ओके. किती महिला आहेत याच्यामध्ये? 13 महिलांचा ग्रुप आहे. आणि मित्रांनो, हे एवढे चांगले प्रोडक्ट बनवत आहेत तर खरंच म्हणजे मला खरंच पुन्हा एकदा सांगायला आवडेल की सातारा नगर परिषदेने हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरंच तळागाळातले लोक इथे येत आहेत आणि महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून मिळतो आहे. चला पुढे बघूयात आपण काय काय आहे. तर या स्टॉलवरती या मित्रांनो, इथं तुम्हाला बघायला मिळेल मशरूम कोकोनट कुकीज बनवलेले आहेत. मशरूम आणि कुकीजमध्ये हे पहिल्यांदाच बघतो आहे, मी तर पहिल्यांदाच बघतो आहे. तर ताई काय काय आहे याच्यामध्ये? मशरूम पावडर येते, कोकोनट पावडर येते आणि प्युअर तूप आणि गव्हाचे पीठ. मशरूम पावडर आहे, कोकोनट पावडर आहे आणि प्युअर तूप आहे याच्यामध्ये. तुपापासून बनवलेले या कुकीज आहे. कितीला आहेत या कुकीज? 150 ते 120 रुपयाचं आहे. पण आज या स्टॉलमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला होलसेलमध्ये 120 रुपये हे मिळेल. आणि इतर वेळेला हे कुठे विक्रीला असतं? अच्छा, इतर वेळेला हे ऑर्डर करू शकता कुठले? काका पेडेवाले यांच्या स्टोअरला सुद्धा आहे साताऱ्यामध्ये. जर तुम्ही बघत असाल तर साताऱ्यामध्ये त्यांचा हायवेला स्टोअर सुद्धा आहे आणि साताऱ्यात पण स्टोअर आहे. कृषी कन्या फूड्स नावाने यांचा ब्रँड आहे. तर हे कुकीज सुद्धा 100% ट्राय करून बघा. चला पुढे जाऊयात.
ताई काय काय आहे? शिक काय सोप आहे, शिक काय पावडर, रिटा पावडर आणि कांदा आहे. अच्छा, कांदा, शिक काय पावडर आणि रिटा पावडर पासून बनवलेला हा सोप आहे. दुसरा आहे लहान मुलांसाठी मसूर डाळीचा. अच्छा, डाळे, गुलाब जले आणि पावडर आहे. अच्छा, हा हा जो साबण बघताय तुम्ही हा मसुरीच्या डाळीपासून बनवलेला आहे. याच्यामध्ये गुलाब जल आहे आणि काय आहे मॅडम? गुलाब, अच्छा, गुलाब जल आहे आणि दूध पावडर आहे आणि मसूर डाळ आहे. याचं मिश्रण करून हा लहान मुलांसाठीचा सोप बनवलेला आहे. आणि मेलवर आहे, त्याच्यात कोरफड आणि कडुलिंबाचा आणि विटॅमिन सी ची गोळी आहे. अच्छा, विटॅमिन ई ची गोळी आहे, नीम, ॲलोवेरा नावानं साबण आहे, निंबाचा पाला आहे आणि त्याचबरोबर ॲलोवेरा आहे. हा हा, पिंपलसाठी छान आहे असं म्हणतात. चंदन सोप आहे, चंदन पावडर आणि विटॅमिन ई ची गोळी आहे. हा हा हा, आणि गुलाब जला. अच्छा, हा चारकोल वाला काय आहे? चारकोल आहे, चारकोल पावडर यूज करून केलेला आहे. उन्हापासून स्किन टॅन झालेली त्याच्यासाठी उपयुक्त आहे. हा संत्रीच्या सालीपासून बनवलेला आहे. हा वांगासाठी उपयुक्त आहे. कॉफी सोप आहे, यूज केला जातो. ओके, तुमचं हे कुठं आहे नक्की एक्झॅक्ट? आता चिंचणीमध्ये. ओके, आता तुमचं ह्या स्टॉल व्यतिरिक्त इतर ठिकाणी जर लोकांना जर घ्यायचं असेल तर कुठं मिळतं प्रोडक्ट? हे कार्ड आहे चिंचणीचा बचत गट आहे, तर या कार्डवरती तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला ज्या वेळेला जेवढे काही तुम्हाला याच्यातून सोप लागणार असेल तर तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता. चला पुढे जाऊयात आपण. इथे एक मला स्टॉल बघायला मिळाला. मी जे म्हणतो ना मागापासून की नगरपालिकेने खूप खऱ्या अर्थानं खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे, जेणेकरून सर्वसामान्य समाजातल्या प्रत्येक घटकाला याच्यामध्ये येता आलेलं आहे. इथे एक अंध एक कुटुंब आहे जे त्यांचं रोजीरोटीसाठी एक छोटासा एक व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या व्यवसायासाठी सुद्धा नगरपालिकेने इथं वाव निर्माण करून दिलेला आहे. तर याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत विकायला, जसं सबसिडी आणि घरातल्या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अगदी सुईपासून सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये यांच्यापर्यंत आहे. मला सगळ्यात महत्त्वाचं यांचं काय आवडतं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं एक काम कष्ट करून करण्याची कष्ट करून जगण्याची जी जिद्द आहे ती खूप मला भावलेली आहे यांची, आणि तीच महत्त्वाची गोष्ट आहे सर. महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आत्ता आपल्या सर्वांसाठी एक चांगला एक धडा आहे हा की आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असतात, हातपाय सगळे दिलेले आहे देवानं, पण आपण काम न करता घरी बसलेलो असतो, पण या लोकांच्याकडून खरंच प्रेरणा घेण्यासारखी असते मित्रांनो. चला बघूया पुढे काय काय आहे. काय 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 बनवलं? सेंद्रिय गुळातील डिंक लाडू, त्याच्यामध्ये सेंद्रिय गुळ. मी सौ प्रतिभा विनोद कुंठेकर, साताऱ्यामध्येच राहते, आणि ह्याच्यामध्ये आहे सेंद्रिय गुळ, खोबरं आणि त्यानंतर तळलेला डिंक तूप, खसखस आणि हळीव त्याच्यामध्ये आहे. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. 300 रुपये किलो प्रमाण आम्ही विकतो. त्यानंतर फराळाचेही भरपूर पदार्थ आमच्या भगिनी अमृता दळवी यांनी केलेले आहेत. चकली आहे, डाळ चुडा आहे, चुडा आहे, लक्ष्मीनारायण चुडा आहे, शंकरपाळे आहे, 220 रुपये किलो आहे, बुंदी आहे, 160 रुपये. असे सर्व पदार्थ पौष्टिक आणि रुचकर घरगुती बनवलेली मिळते. धन्यवाद. मित्रांनो, आता त्या ठिकाणी आलेलो आहोत की जिथं आपला स्टॉल असणार आहे. हा सगळा खवय्याचा एरिया आहे. इथं आपला कुलगोळा नावानं स्टॉल टाकलेला आहे. आपल्या कुलगोळाचा स्टॉल आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतुरतेने वाट बघताय की आम्ही ज्या वेळेला असे सार्वजनिक ठिकाणी आम्ही ज्यावेळेला स्टॉल लावतो तो कशा पद्धतीने लावतो आणि ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स असतो हे तुम्हाला बघायला मिळेल. चला जाऊयात आपण. चिकन रोल बनवलेला आहे, चिकन रोल बनवलेला आहे, वेगळं काहीतरी बघायला मिळते. Thank you.
आपला कुलगोळाचा स्टॉल आहे. इथं आपण बर्फाच्या गोळा ठेवलेला आहे. बर्फाच्या गोळ्याचे वेगवेगळे प्रकार ठेवलेले आहेत. जसे आपले प्रकार आहेत त्यातले काही ठराविक फ्लेवर्स आपण इथं आणलेले आहेत. 7 फ्लेवर आपण आणलेले आहेत. त्याचबरोबर इथं ड्रायफ्रूटचा गोळा ठेवलेला आहे. मलई गोळा ठेवलेला आहे. त्याचबरोबर पिझ्झा ठेवलेला आहे. तुम्ही बघत असाल पिझ्झा आहे, सँडविच आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही गोष्ट फार लोकांना आवडते आजकाल लोकांना, तर कॉर्न ब्रेडसुद्धा आपण ठेवलेली आहे या वेळेला. आणि एकदम तुम्ही बघत असाल तर जसं आपला कॅफे असतो त्याच पद्धतीने नीट अँड क्लीन सगळ्या गोष्टी द्यायचा विचार करतो आपण. हायजिनिटी हा आपला मेन पर्पज आहे आणि हायजिनिटी मेंटेन ठेवूनच आपण सगळ्या गोष्टी द्यायचा विचार करत असतो. त्या पद्धतीने आपला हा कोलगोळाचा स्टॉल आहे. आणि बरेच ग्राहक आहेत जे आपले ऑलरेडी आपल्या ब्रँचेसला भेट देत असतात, त्याचबरोबर ॲज वेल एज इथं येऊनसुद्धा भेट देऊन आपला बर्फाचा गोळा ट्राय करत असतात मित्रांनो. तर हा आहे आपला कुलगोळाचा स्टॉल. आणि बाकी जे बरेच स्टॉल आहेत त्या सगळी टीम आलेली आहे चित्रपटाच्या आपल्याला भेटीसाठी. सगळ्यांना विनंती आहे की 4 तारखेला नक्की जवळच्या चित्रपट गृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघायचा आहे.